आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने मुंबईतील 3 वेगवेगळ्या ठिकाणी 7 गोदामांवर छापे टाकले। तसेच परदेशातून एक्सपायरी कॉस्मेटिक उत्पादने आयात केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे। या छाप्यांमध्ये 3.28 कोटी रुपयांची एक्सपायरी उत्पादने जप्त करण्यात आली आहेत। याकूब उस्मान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपी कालबाह्य झालेल्या उत्पादनांच्या तारखेवर स्टिकर लावायचा आणि त्याची मुंबई आणि इतर शहरांमध्ये पुनर्विक्री करायचा। अर्शद शेख असे आरोपीचे नाव आहे। तो युरोप, चीन आणि इतर देशातून एक्सपायर झालेले कॉस्मेटिक उत्पादने मागवायचा आणि तारखा बदलून मुंबई आणि इतर शहरातील बाजारपेठेत विकायचा। याबाबत एका अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी की मुंबई गुन्हे शाखेच्या 3 पथकांनी मुंबईतील गोरेगाव, क्रॉफर्ड मार्केट आणि दाना बंदर येथील 7 गोदामांवर एकाच वेळी छापे टाकले। ही गोदामे नॅशनल एम्पेक्स आणि MS इंटरनॅशनल कंपन्यांशी निगडीत होती। यावेळी केलेल्या कारवाईत गुन्हे शाखेने 3.28 कोटी रुपयांची उत्पादने जप्त केली। क्राईम ब्रांचने लोकांना कॉस्मेटिक उत्पादने खरेदी करताना त्यांची एक्सपायरी डेट नीट तपासून पाहावी। एक्सपायरी डेटमध्ये छेडछाड झाल्याचं दिसत असल्यास ते खरेदी करू नका असं आवाहन केलंय। दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 1 ऑक्टोबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी सुनावली आहे।